सध्या युतीचीच हवा असून आमचाच विजय होणार आहे असा विश्वास युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यात व्यक्त केला आहे. मात्र निश्चित आकडा सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला आहे. यावेळी नरपतगिरी चौकामध्ये महायुतीकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना उपनेते नीलम गोरे, आमदार बाबूराव पाचरणे, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेनंतर अर्ज भरताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. साधारण पूर्ण महाराष्ट्रात आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त फॉर्म भरायला जायचं आणि प्रचार तर सुरू आहेच, पण अर्थात सगळीकडे आपण एकच बघतोय की हवा एकच आहे, रंग एकच आहे भगवा. आणि मला खात्री आहे की शिवसेना भाजप आरपीएम महायुतीचाच विजय हा सगळीकडे होणार आहे महाराष्ट्रात नक्कीच. मला वाटतं पहिला मुद्दा इथे धनुष्यबाण आणि कमळाचा आहे आणि मग इतर सगळे जे काही वचनं दिले ते आम्ही पूर्ण करू. शिरूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरलाय. 2019 लोकसभेची निवडणूक ही माझ्यासाठी नेहमीसारखी निवडणूक असून ज्याप्रमाणे मी तीनही निवडणूक चढत्या मताने जिंकले आहे तशीच ही निवडणूक ही जिंकेल असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलाय. मी जनता जनार्दनांच्या आशीर्वादानं चौथ्यांदा ह्या निवडणुकीसाठी उभा राहिलोय. आत्ताच उमेदवारी अर्ज भरला. त्या उमेदवारी अर्ज भरताना आमचे युवासेनेचे पक्षप्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे, अनिलजी देसाई, गिरीशजी बापट आणि जिल्ह्यातले माझ्या मतदारसंघातले सगळे आमदार उपस्थित होते. आपण म्हणता त्याप्रमाणे ही निवडणूक माझ्या दृष्टीनं आणि लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं तसं नेहमीसारखीच निवडणूक आहे. मला पूर्ण खात्री आहे की मी माझ्या तिन्ही निवडणुका चढत्या मताधिक्यानं जिंकलो आहे. पहिली निवडणूक 20,000 मताधिक्य होतं, दुसरी निवडणूक 1,80,000 मताधिक्य होतं, तिसरी निवडणूक 3,03,000 मताधिक्य होतं आणि ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत 4-5 लाखाच्या मताधिक्यानं मी निवडून येईल. माझ्या निवडणुकीचे अजेंडे म्हणजे मी केलेलं विकास काम आणि भविष्यकाळामध्ये जे हाती कामं घेतली आहेत, उदाहरणार्थ पुणे नाशिक रेल्वे असेल किंवा महामार्गाचे उर्वरित काम असेल, ही सगळी कामं पूर्ण करणं, आरोग्याच्या सुविधा पूर्ण उपलब्ध करून देणं, बेरोजगारांना रोजगार देणं, तसंही बघायला गेलं तर भारतामध्ये सर्वाधिक जास्त रोजगार हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्येच उपलब्ध आहे. सगळ्यात जास्त रोजगाराच्या संधी माझ्या मतदारसंघामध्ये आहे, तरीसुद्धा त्याच्याहीपेक्षा जास्त उपलब्ध करून द्याव्यात. सर्वात जास्त औद्योगिकीकरण माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या जोरावर माझ्या मध्यस्थीने चाकण एम आय डी सी असेल, रांजणगाव एम आय डी सी असेल, जवळजवळ 7,800 बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलेलं आहे. सर्वाधिक जास्त लोकसभेमध्ये प्रश्न मी विचारलेत, सर्वाधिक जास्त चर्चेमध्ये सहभाग मी केलेला आहे. बैलगाड्याच्या संदर्भामध्ये खाजगी विधेयकं मांडलेली आहे.